अरे वारे वाची कुठली महाआघाडी का तिघाडी, या तिघाडीला साधे उमेदवार देखील सापडत नाही ही या तिघाडीची या ठिकाणी अवस्था आहे. आणि म्हणून बंधू भगिनी लोक काळजी करण्याचं कारण नाही आहे. या ठिकाणी जयकुमार भाऊ तीन लोक एकत्रित आले तर ते कुठल्या मानसिकतेतनं येतात हे महत्वाचं असतं. त्या ठिकाणी हे तीन लोक केवळ मलाई खाण्याकरता आले आहे, पण आपल्या इकडे या ठिकाणी तुम्ही आहे, बाबा आहेत, या ठिकाणी भाऊ आहेत, भाई आहेत. आपले ही त्रिशूल आता या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि आता राजवर्धन जी असतील ते देखील आपल्या सोबत आलेले आहेत. या ठिकाणी असलेले आपले आमदार साहेब आहेत. मला असं वाटतं आता ही जी शक्ती आपण तयार केली आहे ही शक्ती इतकी प्रचंड मोठी शक्ती तयार झालेली आहे. आणि म्हणून या शक्तीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मला विश्वास आहे येत्या 7 तारखेला आपण सगळे लोक या ठिकाणी कमळाचं बटन दाबाल आणि या जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा लावून ज्यांनी विश्वासघात केला त्या विश्वासघातकांना तुम्ही घरी बसवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो.